नमस्कार बालमित्रांनो आपण अभ्यासत आहोत स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व भारत माता पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य झाली त्या अगोदर स्वातंत्र्य मिळण्याच्या टप्प्यामध्ये जे काही लढे झाले ज्या काही चळवळी झाल्या ज्या काही घडामोडी झाल्या त्यांचा अभ्यास आपण या पाठाद्वारे करत आहोत तर असाच एक त्या ठिकाणी छोडो भारत चळवळ ही एक चळवळ आपल्याला या पाठाद्वारे अभ्यासायची आहे तर बालमित्रांनो क्रिप्स योजनेनंतर राष्ट्रीय सभेने स्वातंत्र्यासाठी प्रखर लढा देण्याची प्रखर चळवळ करण्याचा निर्धार त्या ठिकाणी केला आणि त्यासाठी राष्ट्रीय सभेने आपल्या प्रमुख कार्यकारिणीची बैठक म्हणजे सभा त्या ठिकाणी वर्धा या ठिकाणी चौदा जुलै एकोणीसशे बेचाळीस मध्ये वर्धा या ठिकाणी राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीची महत्वपूर्ण अशी सभा झाली बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये भारतातील ब्रिटिश सत्ता ताबडतोब संपुष्टात आणून भारताला स्वातंत्र्य देण्याची मागणी करणारा ठराव या बैठकीत मंजूर करण्यात आला तसेच या ठरावामध्ये या बैठकीद्वारे हि ही, ही मागणी करण्यात आली की जर भारताला स्वातंत्र्य दिलं नाही तर राष्ट्रीय सभा अहिंसक मार्गाने त्या ठिकाणी आंदोलन सुरू करेल असा इशारा त्या ठिकाणी राष्ट्रीय सभेने वर्धा या ठिकाणावरून चौदा जुलै एकोणीसशे बेचाळीस रोजी झालेल्या कार्यकारिणीच्या सभेद्वारे ब्रिटिश सरकारला देण्यात आला तर अशा प्रकारे स्वातंत्र्य लढ्याच्या अंतिम टप्प्यामध्ये छोड भारत चळवळ करण्याचा ठराव त्या ठिकाणी वर्धा या ठिकाणाहून झालेला आहे हे बालमित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा आणि त्यासाठी वर्धा या ठिकाणी झालेली कार्यकारिणीची बैठकीची दिनांक चौदा जुलै एकोणीसशे बेचाळीस लक्षात ठेवा धन्यवाद